नमस्कार, आशेच्या रसोईमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला मस्तपैकी आणि एकदम कमी साहित्यामध्ये चिकन कबाब बनवायचे, तर त्यासाठी साहित्य बघूया. तर हे 300 ग्राम चिकन घेतलेले आहे, बोनलेस चिकन घेतलं. हे बोनलेस नसलं आपल्याकडं तर साधं नॉर्मल चिकन असतं आपण नेहमी आणतो कालवण करायला, त्याचं नरम नरम काढून घेतलं तरी चालतं. हे 300 ग्राम घेतलेले आहे मी, ह्याचे बारीक पीस केलेत आणि एकदम स्वच्छ धुवून ना चाळणीवर टाकून याचं पूर्ण पाणी काढून घेतलेले आहे. एक कांदा घेतला आहे बारीक चिरून, 3-4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, एक अंडं, मीठ चवीनुसार, आलं लसूण पेस्ट लागणार आहे आपल्याला 1 चमचा, गरम मसाला पावडर 1/2 चमचा, धना पावडर 1 चमचा, मिरची पावडर 1 चमचा आणि तेल. आता ह्याच्यामध्ये मी बेसन पीठ वगैरे काही घेतलेलं नाही आणि पुदिना जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की टाका. आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे, एकदा ह्याचा पूर्ण खिमा करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हा कांदा मी चिरून घेतला आहे, तर त्याऐवजी कांदा, मिरची, लसूण आणि आलं हे थोडं थोडं असं भरभरीत जरी मिक्सरला फिरून घेतलं ना तरी चालतं. आता हे मी पहिलं बारीक करून घेते मिक्सरवरती. चिकनचा बघा मस्त असा खिमा करून घेतला आपण. हे ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे, एकदम बारीक चिरून घेतला, एकदम बारीक. कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट टाकायची 1 चमचाभर. तर पावडर मसाल्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही काळी मिरी पावडर पण आपण टाकू शकतो आपल्या आवडीनुसार, पण मी घेतलेली नाही. 1/2 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा धना पावडर आणि मिरची पावडर, कारण मी ही हिरवी मिरची टाकलेली आहे ना त्याच्यामुळे 1/2 चमचाच घेते मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. याच्यामध्ये आपण भाजलेले जिऱ्याची पावडर पण टाकू शकतो मीठ चवीनुसार. तर हाताने मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. आता हे हाताने मिक्स करून घेतलं आहे. आता एक अंडं टाकायचं. हे अंडं आपण आतमध्ये टाकू शकतो किंवा असं वाटीमध्ये फेटून पण ठेवून हे तयार झाल्यानंतर कबाब असं बुडवून पण फ्राय करू शकतो. आता ह्याच्यामध्ये मी बेसन वगैरे टाकलेलं नाही, तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 2 चमचे बेसन टाकायचं, भाजून घ्यायचं पहिलं. ह्याच्यामुळे बाइंडिंग मस्त येते. चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला, हातानेच मिक्स करून घ्यायचं चांगलं. आता हे मसाले चांगले मिक्स करून घेतले. आता हे आपल्याला जर लगेच करायचं असलं तरी करू शकतो किंवा ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचं 1/2-1 तास, 1/2-1 तास 2 तास ठेवलं तरी चालतं. आता हे कापतं नाही ना, त्याला थोडं तेल लावायचं. जास्त जाड नाही ठेवायचं, जास्त जाड ठेवलं तर काय होतं आतून तसंच कच्चं राहतं, थोडंसं पातळ करायचं असं. प्रत्येक वेळेला थोडं थोडं तेल लावायचं हाताला, असे गोळे घ्यायचे, असे एकदम करून घ्यायचे तसे. आता हे मी असं करून घेते हातावरती आणि ताटाला तेल लावून ते पण थापू शकतो असं डायरेक्ट. आता हे चिकन कबाब आपले तयार झाले. हे मी 1/2 पीठ हे जे केले आणि 1/2 अजून बाकी आहे आणि छोटे छोटेच केले, जास्त मोठे पण नाही आणि जास्त जाड पण नाही. 1/2 खिमा आपला अजून बाकीच आहे. ते तवा ठेवला आहे, तेल सोडायचं आहे आपल्याला. चांगला तापला ना की गॅस कमी करायचा. हे एक एक असं लावून घ्यायचं. हा
हा एक तवा भरूनच मी लावून घेतली असतो आणि मस्त दोन्ही बाजूला मध्यम आचेवरती थोडं थोडं तेल सोडून ना मस्त खरपूस करून घ्यायचे. लगेच घाई करायची नाही, नाहीतर मग चिकन आहे ना ते आतून पूर्ण तसंच कच्चं राहतं. त्यावरून थोडं थोडं तेल सोडायचं. आता हे पलटी करून घ्यायचे चिमचमी मस्त थोडा किती कलर छान आला इथे एकदम व्यवस्थित. आपण हे खरपूस मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं फ्रायवरती. आता दोन्ही बाजूनी मस्त आपण खरपूस करून घेतले मध्यम आचेवरती. अगदी 5 ते 6 मिनटं लागतात. आता आपण काढून घेऊया. तयार झालेले आहेत. मस्त असे आपले चिकन कबाब तयार झालेले आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिरी पावडर, आणखी काय गरम मसाला तुम्हाला जर आणखी जास्त तिखट स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. बेसन भाजून टाकायचं जर तुम्हाला हवं असेल तर. तशी गरज बघ आता रेसिपीमध्ये तुम्हाला समजलं असेल तर बेसनची गरज लागतच नाही. आणि झालेत पण एकदम मस्त, आतून एकदम मस्त असे ज्युसी झालेत. तर आपले हे चिकन कबाब खाण्यासाठी तयार आहेत. तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि कशी झाली रेसिपी आजची ती मला नक्की सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.